नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19 या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता 9वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत शैक्षणिक वाटचाल भाग ए। स्वातंत्र्योत्तर भारत कालखंड इसवी सन 1961 ते 2000 या कालखंडात भारतीय शिक्षण व्यवस्था कशी होती ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो, शैक्षणिक वाटचाल हा पाठ आता आपण पाहणार आहोत। या पाठामध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि त्यांच्या योजना यांचा थोडक्यात आढावा आपल्याला घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ अभ्यासत असताना आपण प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, आयोगाचे कामकाज, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आणि उपग्रह वापर याचा अभ्यास या भागामध्ये करणार आहोत। चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया। भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे कोणते ते पहा आणि त्यावरच्या योजना आपण जाणून घेणार आहोत। प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण यांचा विचार यात केलेला आहे आणि याच्याच जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घेतला आहे आणि त्यावरून आपणास देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकेल। 1960 पासून शिक्षणातील बदल। 1960 ते 1990 हा दुसरा टप्पा आणि 2018 हा आता आधुनिक कालखंडाचा टप्पा। तर स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शैक्षणिक बदलांची आणि त्याच्या झालेल्या संशोधनांची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत। प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण म्हणजे हा जो टप्पा आहे हा टप्पा म्हणजे याच्या जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घेतला आहे। भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे आणि याची प्रचिती आपण स्वतंत्र भारतातील पहिल्या म्हणजे इसवी सन 1951 च्या जनगणनेने आली। पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण हे 17% होते आणि मग ते पुढील प्रमाणे वाढत गेले होते। 17% होते म्हणजे काय? तर देशाची जी लोकसंख्या आहे म्हणजे उदाहरणार्थ देशाची लोकसंख्या जर आपण 100 घेतली तर त्या 100 पैकी म्हणजे 100 फक्त किती? तर फक्त 17 लोक हे साक्षर होते आणि 17 लोकांना लिहिता वाचता येत होते। याचाच अर्थ 1951 च्या जनगणनेत म्हणजे पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण हे किती होते? 17% होते। पहिल्या जनगणनेनंतर भारतातील साक्षरतेचे प्रमाण जे आहे ते जनगणनेप्रमाणे कसे वाढले
ते आपल्या लक्षात येईल. पहा तर 1971 मध्ये ते 34% इतपर्यंत प्रमाण वाढले होते. त्यानंतर 1981 मध्ये 43%, 1991 मध्ये 52% आणि 2001 मध्ये 64% हे प्रमाण वाढत गेले होते. हे प्रमाण जे वाढलेले आपल्याला दिसतेय, हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकार पुढचे मोठे आव्हान होते. आणि या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या होत्या. मग कोणत्या उपाययोजना केल्या होत्या ते आपल्याला अभ्यासायच्या आहेत. प्राथमिक शिक्षण. प्राथमिक शिक्षण म्हणजे 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण. आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे मूलभूत शिक्षण किंवा पायाभूत शिक्षण जे आहे हे 6 ते 14 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मिळालेच पाहिजे. सर्व बालके शिकलीच पाहिजे असे सरकारचे धोरण होते. आणि त्या अनुषंगाने सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण हे कंपल्सरी करण्यात आले होते. इयत्ता 1 ते 8 पर्यंतचे शिक्षण हे दिले गेले. यामध्ये म्हणजे हे जे शिक्षण आहे इयत्ता 1 ते 8 पर्यंतचे शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण होय. 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जांमध्ये सुधारणा करण्यासाठी खडू फळा योजना सुरू केली. ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखली जाते. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेअंतर्गत शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे आणि शाळेसाठी नकाशा, प्रयोगशाळा साहित्य, क्रीडा साहित्य म्हणजे खेळाचं साहित्य, तसेच छोटेसे ग्रंथालय उपलब्ध करून देणे हा या योजनेचा भाग होता. खडूफळा योजना म्हणजे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना होत्या पहा, तर त्यामध्ये शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, सुयोग्य अशा 2 वर्ग खोल्या शाळांना उपलब्ध होणे, शाळेला एक स्वच्छतागृह असणे आणि शाळेमध्ये 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका असणे, तसेच शाळेत फळा, नकाशा, प्रयोगशाळा साहित्य किंवा छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यासाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली. 1994 मध्ये या योजनेचा विस्तार करून 100 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये 1 जादा वर्ग खोली व 1 जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली. मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले. शिक्षक भरतीत 50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले. 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच DPEP सुरू करण्यात आला आणि महाराष्ट्रासह 7 राज्यात हा उपक्रम सुरू झाला. यामध्ये प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, दिव्यांग म्हणजे अपंगांसाठीचे शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाज जागृती या सर्व गोष्टींचा म्हणजे इत्यादी उपक्रमांचा यामध्ये समावेश होता.
विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून 1995 मध्ये मध्यान्न भोजन योजना सुरू करण्यात आली. म्हणजे प्रत्येक मुलाला दुपारचं जेवण हे शाळेमध्ये देण्यात आलं आणि प्रत्येक मुलांना खिचडी वाटण्यात येत होती. तर मग हा जो उपक्रम आहे मध्यान्न भोजन योजना हा कशासाठी होता, तर विद्यार्थ्यांचं योग्य पोषण व्हावे यासाठी होता. आता आपण पाहूया माध्यमिक शिक्षण. भारत स्वतंत्र झाल्यावर शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरवले. यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली आणि त्यानुसार 1952-53 मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला आणि यावेळी भारतात 11वी आणि पुढची पदवीची 4 वर्षे किंवा 11-1-3 असा शिक्षणाचा आकृतीबंध होता. मग या आयोगाचे कामकाज काय होते, तर माध्यमिक शिक्षण, अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम, अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारशी केल्या. या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना मांडली आणि संपूर्ण देशभरात त्या व्यवस्थेची अंमलबजावणी करणे अवघड झाले. मुदलियार आयोगाने या संदर्भात ज्या शिफारशी केल्या होत्या त्या कोणत्या शिफारशी होत्या, तर माध्यमिक शिक्षण, अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम आणि अध्यापन पद्धती या शिफारशी ज्या आहेत या मुदलियार आयोगाने केल्या होत्या. आता आपण पाहूया कोठारी आयोग. 1964 मध्ये डॉक्टर डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाच्या कामकाजात जे पी नाईक यांचे मोलाचे योगदान आहे. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील म्हणजे 10-2-3 या आकृतीबंधाचा पुरस्कार केला. विद्यार्थी मित्रांनो, 1964 मध्ये आलेला हा जो आकृतीबंध आहे 10-2-3 हाच आकृतीबंध आता 2020 पर्यंत चालत आहे. म्हणजे किती वर्ष हाच आकृतीबंध आहे हे तुमच्या लक्षात येईल. हा जो 10-2-3 हा आकृतीबंध होता, हा आकृतीबंध 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आणली. त्यापूर्वीचा आकृतीबंध काय होता, तर 11वी आणि पुढची पदवीची 4 वर्ष म्हणजेच 11-1-3 असा आकृतीबंध होता. जुनी मॅट्रिक होती, म्हणजे 11वी ही मॅट्रिक समजली जायची परीक्षा आणि 1972 नंतर जो आकृतीबंध आखला गेला तो कोणता होता, तर 10-2-3 म्हणजे SSC 10वी, त्यानंतर 2 वर्ष 12वीची सेकंडरी, हायर सेकंडरी उच्च माध्यमिक आणि 3 वर्ष विद्यापीठाची असा आराखडा आखण्यात आला होता. आणि हा आराखडा 1972 पासून सुरू करण्यात आला होता. कोठारी आयोगाने शिक्षणाची ही एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी म्हणजे त्रिभाषा सूत्रीकरण हे त्यावेळेला अंमलात आणलं आणि या 3 भाषांचा शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण म्हणजे दूरस्थ शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. अनुसूचित जाती आणि जमातींसारख्या उपेक्षित घटकांस प्राधान्य देणे आणि सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी कोठारी आयोगाने केल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, 1972 साली ही व्यवस्था अंमलात आणली, पण पहिली 10वीची परीक्षा कधी झाली तुम्हाला माहिती आहे का? 1972 मध्ये
हा आराखडा जो केला होता कोणता, तर 10 म्हणजे 10वी पर्यंतचं शिक्षण, त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण 2 वर्षाचं आणि 3 वर्षाचं विद्यापीठीय शिक्षण। तर हा जो शैक्षणिक आराखडा आहे किंवा ही जी शैक्षणिक रचना आहे, ही शैक्षणिक रचना 1972 मध्ये स्वीकारली गेली होती आणि महाराष्ट्र राज्याने 10-2-3 ही शैक्षणिक रचना जी स्वीकारली, त्याची पहिली शालांत परीक्षा जी झाली होती, ही पहिली शालांत परीक्षा 1975 मध्ये झाली। म्हणजे बालमित्रांनो, अब तुम्ही लक्षात घ्या की 10वीची पहिली परीक्षा जी आहे, शालांत परीक्षा, ही 1975 पासून सुरू झाली होती आणि 1975 पासून सुरू झालेली ही जी परीक्षा आहे, ही आत्ता 2020 पर्यंत चालू आहे आणि महाराष्ट्र राज्याने ती 1972 मध्ये स्वीकारून त्यातनं पहिली बॅच निघाली होती 1975 मध्ये। मग या अगोदर काय होतं, तर 11वी होती, जुनी मॅट्रिक होती, हो की नाही। मग जुनी मॅट्रिक ही परीक्षा 74 वर्ष शेवटचं होतं आणि 75 मध्ये जी मुलं परीक्षेला बसली ती 10वी झाली होती। आता बघा, पुन्हा नवा आराखडा येत आहे 2020 नंतर, है ना। तुम्ही आता ऐकलंच असेल की आता नवी शैक्षणिक रचना बदलत आहे, म्हणजे 1975 पासून सुरू झालेली ती आता 2020 नंतर शैक्षणिक रचना बदलत आहे। तर आता जो नवीन येणारा आराखडा आहे तो कसा आहे, तर 5-3-3-4 आराखडा राहणार आहे। म्हणजे आता जो 10-2-3 आहे त्याच्याऐवजी कसं राहणार आहे, 5-3-3-4। मग या 5 मध्ये काय आहे, तर 3 वर्ष बालवाडीची स्वीकारली गेलेली आहेत। आता तुम्हाला काही वर्षांनी हा आराखडा दिसून येणार आहे। तुमची जी बॅच आहे ती 10-2-3 मध्ये आहे आता, हो ना। चला आता पुढे पाहूया। कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्ट कोणती होती, तर ही शिक्षणाची उद्दिष्ट आहेत, 1 म्हणजे शिक्षणाचे आधुनिकीकरण करणे, 2 सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता जोपासणे, 3 सामाजिक नैतिक आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे, 4 शिक्षण व उत्पादकता आणि 5 लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन करणे, ही कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे होय। स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण। भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली आणि या आयोगाकडे आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे देण्यात आली। विद्यापीठीय शिक्षण आयोगाची कार्यपद्धती कशी आहे ती आपण पाहूया। या आयोगाने, म्हणजे विद्यापीठीय शिक्षण आयोगाने, पंचवार्षिक पद्धती स्वीकारली। विद्यापीठांना अनुदान मंजूर करून वाटप करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यास सुरुवात केली। विद्यापीठीय शिक्षण नियोजन, अभ्यासक्रमात सुसूत्रता, शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य देणे, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी या गोष्टी आयोग करत आहे। आयोगाने विद्यापीठीय विकास परिषदा स्थापने, पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे आणि नवी विद्यापीठे स्थापन करणे यात मोलाचे कार्य केले। भारतात दूरदर्शनचे आगमन झाल्यावर कंट्री वाईड क्लासरूम या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले। नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT,
विद्यार्थी मित्रांनो, आता जी आपली पुस्तकं निघतात, जो अभ्यासक्रम तयार होतो, म्हणजे आपली जी बालभारतीची पुस्तकं आहेत ती कशी निघतात, एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित एससीईआरटी तयार करत असतो, ओके ने। मग ही जी एनसीईआरटी म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, हे जे आहे त्याची स्थापना कधी झाली माहितीये तुम्हाला? 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणासंदर्भात या शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे। शिक्षण विषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी एनसीईआरटी कडे सोपवण्यात आली आहे। म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर यांच्याकडे ती सोपवण्यात आली। या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली। राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन एनसीईआरटीने उपलब्ध करून दिले। शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन अध्यापन तंत्रांचा विकास आणि राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम हे एनसीईआरटीने राबवले। एनसीईआरटीच्या धर्तीवर सर्व राज्यात एससीईआरटी ही संस्था स्थापन करण्यात आली। महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एमएसीईआरटी ही संस्था 1964 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली। प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण, अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना 10वी व 12वी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करते। या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधण्यात येते। जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 या धोरणानुसार समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यात आले। या धोरणात सर्व राज्यांकरता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आला। त्यात भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे। प्रत्येक राज्यातील त्यांच्या सांस्कृतिक, भौगोलिक व ऐतिहासिक गरजांनुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमात लवचिकता आणण्यास वाव दिला आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला। उपग्रहाचा वापर 1975 मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणे साध्य करण्यात भारताने यश मिळवले। इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली। स्पेस ऍप्लिकेशन सेंटर या अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साइट म्हणजे सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला।
उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना येथून पुढे आली. या उपक्रमात अमेरिकेने भारताला मदत केली होती. यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष घोषित केले होते. याच वर्षी भारत सरकारचे शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमानाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चा सत्र घेण्यात आले. आणि या चर्चा सत्रातून मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. 1974 मध्ये सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनांनुसार व शिफारसींनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले. या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता व वय अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे आहे, ही इमारत जी आहे ही इमारत आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय किंवा विद्यापीठ यांची ही इमारत आहे. विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला. विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000 अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे आणि परदेशात 41 केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शैक्षणिक वाटचाल पाहत असताना शैक्षणिक वाटचाल भाग 1 मध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि त्यामध्ये ही मुक्त विद्यापीठ या बाबतची माहिती जी आहे ही भाग 1 मध्ये समजून घेतली आहे. आता आपण भाग 2 मध्ये म्हणजे पुढील भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत विविध संशोधन संस्था ज्या आहेत. या संशोधन संस्था म्हणजे विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्य, कृषी या संस्थांची माहिती करून घेणार आहोत. तर आता आपण नक्कीच भाग 2 तुम्ही पाहणार आहात, अभ्यासणार आहात. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.